मित्रांनो जिजाऊ मासाहेबांचे महापराक्रमी वडील लखुजीराजे जाधवराव उर्फ लक्ष्मण देवचंद्र यादव यांच्या मराठे शाहीतील योगदानाकडं इतिहासानं नेहमीच दुर्लक्ष केलेलं आढळतं तसंच शहाजीराजे भोसले आणि लखुजीराजे यांच्यामधल्या संबंधाबाबतही अनेक गैरसमज आपल्याला आढळतात या व्हिडिओतून मी तुम्हाला श्रीमंत लखुजीराजे जाधवरावांचा जो इतिहास सांगणार आहे यातला बराचसा भाग तुम्ही या अगोदर कधीही आणि कुठंही ऐकला नसेल आणि ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच नवीन असेल याबद्दल मला पूर्ण खात्री आहे तर मित्रांनो सिंदखेडचं लखुजीराजे जाधवरावांचं घराणं म्हणजे देवगिरीच्या यादव राजांच्या प्रत्यक्ष वंशजांचं घराणं हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे पण हे देवगिरीचे यादव मूळचे कुठले याबाबत अनेक जणांचा गोंधळ आहे काही जणांच्या मते ते मूळचे महाराष्ट्राचेच काही जणांच्या मते ते दक्षिण भारतातले तर काही जणांच्या मते ते, ते उत्तर भारतातले बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शिवचरित्रामध्ये जाधवांचं मूळ दैवत म्हणजे तिरुपती बालाजी असं लिहून ठेवलंय आणि जिजाऊ मासाहेबांचे चुलते जगदेवराव उर्फ भैतोजी उर्फ बुतोजी राजे यांनी देऊळगाव इथं श्री व्यंकटेश बालाजींचं भव्य मंदिर उभारलेलं होतं हेही एक ऐतिहासिक सत्य आहे त्यावरून हे यादव घराणं मूळचं दक्षिण भारतातलं असावं असा निष्कर्ष बऱ्याच इतिहासकारांनी काढला आहे पण मित्रांनो या प्रश्नाचं खरं उत्तर असं आहे की देवगिरीचे यादव हे एकाच वेळी महाराष्ट्र उत्तर भारत आणि दक्षिण भारत या तिन्ही प्रदेशांशी आपलं नातं सांगत होते भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचा मुलगा म्हणजे प्रद्युम्न या प्रद्युम्नचा मुलगा अनिरुद्ध आणि अनिरुद्धाचा मुलगा वज्र हा वज्र द्वारकेहून इंद्रप्रस्थाला म्हणजे दिल्लीला गेला आणि तिथं दिल्लीच्या राजगादीवर बसला ह्याच वज्राचा एक वंशज दक्षिण भारतातल्या कर्नाटकामध्ये चिकमंगळूर उडुपी परिसरात गेला आणि तिथं एक नवीन यादवांचं राज्य निर्माण केलं आणि या कर्नाटकाच्या वंशामध्ये शून्यचंद्र नावाचा एक अत्यंत पराक्रमी असा राजा निर्माण झाला आणि ह्या शून्य चंद्राच्या नावावरूनच ह्या पुढच्या यादव वंशाला शून्य यादव असं नाव पडलं या शून्य यादवांच्या अनेक उपशाखाही पुढं निर्माण झाल्या कर्नाटकातले होयसळ राजे पश्चिम चालुक्य राजे म्हैसूरचे वोडेयार राजे आंध्र प्रदेशातले काकतीय राजे आणि महाराष्ट्रातले देवगिरी यादव राजे हे सगळे शून्यचंद्र यादवांचे वंशज या शून्यचंद्र राजाचे वंशज पहिल्यांदा महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर इथं स्थायिक झाले होते सिन्नर हीच त्यांची पहिली राजधानी होती यानंतर देवगिरीचा किल्ला भिल्लम राजा पाचवा यानं बांधला आणि आपली राजधानी तिथं हलवली आपले भाऊबंद असणारे चालुक्य राजे यांच्यापासून भिल्लमदेव पाचवा स्वतंत्र राजा बनला देवगिरीच्या किल्ल्याची भक्कम बांधणी आणि देवगिरी शहराची निर्मिती या दोन्ही गोष्टींचं श्रेय भिल्लमदेव राजा पाचवा यांनाच दिलं जात यानंतर देवगिरीच्या यादवांचं साम्राज्य अल्लाउद्दीन खिलजीनं चौदाव्या शतकात खालसा केलं देवगिरीच्या राजांचे म्हणजे रामचंद्र राया वंशज आता जमीनदार बनलेले होते मित्रांनो जसं उत्तर भारतात यशोदाचा उच्चार जसोदा होतो यशवंत शब्दाचा उच्चार जसवंत होतो तसच महाराष्ट्रात यादव शब्दाचा उच्चार जाधव होऊ लागला राव ही पदवी लागल्यानं मूळचं यादव हे नाव जाधवराव झालं लखुजी राजे जाधवरावांची आज जी वंशावळ उपलब्ध आहे त्यानुसार त्यांच्या पंजवापर्यंतच्या नावांचा उल्लेख आढळतो जाधवांचं मूळ कुलदैवत हे भगवान श्रीशंकर हेच आहे लखुजी राजांच्या सिंधखेडच्या समाधीवरच्या उल्लेखांवरून त्यांच्या वडिलांचं नाव विठोजी राजे तर आईचं नाव ठाकराई राणी असल्याचं आढळतं लखुजी राजेंचं मूळ नाव हे लक्ष्मण देव चंद्र यादव असं होतं तर त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल देवचंद्र यादव आजोबांचं नाव अचलकर्ण उर्फ अचलोजी असं होतं तर लखुजी राजेंच्या पणजोबांचं नाव भूकंड चंद्र उर्फ भैतोजी उर्फ भूतोजी असं होतं लखुजी राजेंना एकच बंधू होते ज्यांचं नाव जगदेव उर्फ भैतोजी उर्फ भूतोजी असं होतं लखुजी राजेंचा जन्म पंधराशे पन्नास किंवा पंधराशे साठ साली झालेला होता सिंदेखेड राजाची पारंपारिक वतनदारी देशमुखी लखुजी राजेंचा जन्म पंधराशे पन्नास किंवा पंधराशे साठ साली झालेला होता सिंदखेड राजाची पारंपारिक वतनदारी देशमुखी त्यांच्याकडे होतीच पण याशिवाय पैठण जवळच्या लासनेर आणि मेहकर परगण्याचीही मोठी जहागिरी त्यांच्याकडे होती नंतर लखुजी राजांनी स्वपराक्रमानं निजामशहाकडून दहा हजारांची मनसबदारी अठ्ठावीस महालांची जहागिरी बावन्न चावड्यांचं खासगी वतन दख्खनी मराठा सरदारांच्या गटाचं प्रमुख नेतेपद मिळवलं होतं लखुजी राजांची तलवार निजामशाही तळपली ती पहिल्यांदा पंधराशे शहात्तर साली आणि नंतर पुढचे सलग चाळीस वर्ष ती तलवार तळपतीच राहिली यशाचे कीर्तीचे नवे नवे शिखर गाठतच राहिली मुघलांच्या वरवंट्यापासून दख्खनला वाचवण्याचं महत्वपूर्ण अहमदनगरच्या ते ते सगळ्यात आणि आवडते सरदार होते साल सोळाशे या काळात मुघल सम्राट अकबर जेव्हा पूर्ण ताकदिनीशी दख्खनवर चालून आला होता तेव्हा अगदी पुढं राहून निजामशाही वाचवण्याचं महत्वपूर्ण काम लखुजी राजांनी पार पाडलं होतं बारा वजीरांच्या काळातले ते एक महत्त्वपूर्ण वजीर होते साल पंधराशे अठ्याऐंशी ते सोळाशे या बारा वर्षामध्ये सात निजामशहा बनले आणि या सत्तांतरामध्येही लखुजी राजेंनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती सुल्ताना चांदबिबीचा बिबीचा पंधराशे नव्याण्णव साली खून झाला आणि अहमदनगरचा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला तेव्हा ही निजामशाही जवळपास बुडालीच होती पण लखुजी राजेंनी त्यावेळी मलिक अमराच्या साथीनं मूर्तजा निजामशहाला परंड्याच्या किल्ल्यात तख्तावर बसून निजामशाहीला पुनर्जीवित करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती लखुजी राजेंना एकूण तीन पत्नी होत्या गिरजाबाई उर्फ म्हाळसाबाई ज्या फलटणच्या निंबाळकर नाईक घराण्यातल्या होत्या दुसऱ्या पत्नी होत्या यमुनाबाई ज्या शिर्के घराण्यातल्या होत्या तर तिसऱ्या पत्नी या भागीरथीबाई होत्या ज्या महाडी घराण्यातल्या होत्या लखुजी राजेंना चार मुलं झाली जी एकापेक्षा एक अशी वरचड पराक्रमी होती त्यांच्या बंधूंना म्हणजे जगदेवराव उर्फ भूतोजी राजांना रुस्तुम नावाचा एक मुलगा होता लखुजी राजांच्या मुलांची नावं होती अचलोजी दत्ताजी रागोजी आणि बहादूरजी मित्रांनो लोक आपल्याला मुलगा व्हावा म्हणून नवस करतात पण लखुजी राजांना लेकीची मुलीची फार हौस होती आपल्याला मुलगीच व्हावी म्हणून त्यांनी खूप सारे नवस आणि उपासतापास केले होते आणि शेवटी लखुजी राजांच्या दैवाला फळ मिळालं आणि पंधराशे अठ्ठ्याण्णव साली म्हणजे लखुजी राजांच्या वयाच्या अडतीसाव्या किंवा अठ्ठेचाळीसाव्या वर्षी त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं जिजाऊंची जन्मतारीख ही गुरुवार बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव आणि वेळ पहाटेची होती लखुजी राजांच्या घरी मुलगी झाली याबद्दल त्यांच्या पदरी असलेले भाट रामसिंग आणि बजरंग यांनी कवनरली होती मुलीच्या जन्माबद्दल गाणी रचून घेणारे लखुजी राजे किती आनंदित असतील याची केवळ कल्पना करा जिजाऊंच्या जन्माच्या दिवशी संपूर्ण सिंधखेडमध्ये मध्ये दीपोत्सव साजरा केला होता रामसिंग भाट आणि बजरंग भाट आपल्या कवनातून म्हणतात जगदंब कृपेनं मुलगी झाली म्हाळसा राणीला तीच जिजामाता प्रसिद्ध सर्वाला फसली सन एक हजार सात ला पौष महालाला चौकाचे नैऋत्य कोणाला सिंदखेड राजाचे रहिवासी असणाऱ्या काजी घराण्यातल्या कागदपत्रांमध्ये आपल्याला असा उल्लेख आढळतो कि जिजाऊंच्या जन्मानंतर सगळ्या सिंदखेडला सजवलं गेलं होतं तिथं मोठा दीपोत्सव साजरा केला गेला होता आणि सगळ्या नगराला चुलबंद आमंत्रण होतं कित्येक दिवस जेवणाच्या पंक्ती तिथे झडत होत्या ह्याच दोन भाटांच्या म्हणजे रामसिंग आणि बजरंग भाटाच्या कवनांमध्ये पुढे असा उल्लेख आढळतो की जिजा झाली पाच वर्षांची वडिलांसोबत गेली रंगपंचमी दरबारी शहाजीराजे भोसले आले होते दरबारी त्यावेळी शहाजीराजे हे आठ वर्षांचे होते रंगपंचमीच्या सणानिमित्त शहाजीराजे आणि जिजाऊ एकमेकांसोबत गुलाल खेळू लागले आणि एकमेकांना रंगू लागले राजबिंड्या शहाजी राजांना पाहून जिजाऊ हाच नवरा योग्य असं लखुजी राजांच्या मनानं घेतलं जिजाऊ आणि शहाजी राजांचा जोडा अगदी छान शोभून दिसत होता शहाजी राजांची आई उमाबाई उर्फ दीपाबाई ही फलटणकर निंबाळकरांच्या घराण्यातली होती तर जिजाऊंची आई म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई ही सुद्धा फलटणकर नाईक निंबाळकरांच्याच घराण्यातली होती मग जगपालराव नाईक निंबाळकर या शहाजी राजांच्या मातब्बर मामानं मध्यस्थी केली आणि त्यावेळी मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे भोसलेंचं स्थानही निजामशाहीत फार मोठं झालेलं होतं लखुजी राजे आणि मालोजी राजे संबंधासाठी तयार झाले शहाजी राजांचा आणि जिजाऊंचा साखरपुडा हा साल सोळाशे दोन किंवा सोळाशे तीन साली सिंदखेड राजा इथं संपन्न झाला दोन एक वर्षात शहाजी राजे आणि जिजाऊंचा विवाहही करून देण्याचं ठरलं होतं पण दुर्दैवानं इसवी सन सोळाशे सहा साली इंदापूरच्या लढाईत मालोजी राजांना वीरगती प्राप्त झाल्यामुळं शहाजी राजे आणि जिजाऊंचा विवाह आणखी वर्षे लांबणीवर पडला होता हा सोहळा इसवी सन सोळाशे दहा साली देवगिरी उर्फ दौलता बादला संपन्न झाला होता लेकीच्या जन्माच्या वेळी सगळ्या नगरात दीपोत्सव साजरा करून नगर भोजन घालणाऱ्या लखुजी राजेंनी आपल्या त्या लाडक्या मुलीच्या लग्नात काय हौसमौस केली असेल याची निव्वळ कल्पनाच केलेली बरी प्रत्यक्ष सुलतान निजाम शहा सुद्धा या भव्य दिव्य लग्न सोहळ्याला हजर होता शिव भारत ग्रंथात कविंद्र परमानंद यांनी राजकन्या जिजाऊंच्या राज राजांच्या राजबिंड्या रूपाबद्दल आणि ह्या भव्य दिव्य लग्न समारंभाबाबत शिव भारत ग्रंथामध्ये दुसऱ्या अध्यायात ओवी क्रमांक छत्तीस पासून ओवी क्रमांक चौसष्ट पर्यंत अगदी भरभरून लिहिलेला आहे यामध्ये जिजाऊंनी अंगभर किती रत्न हिरे जरीत मूल्यवान दागिने घातलेले होते याचं परमानंदाने केलेलं वर्णन ऐकूनच आपण थक्क होऊन जातो यावेळी जिजाऊंच्या लांब सडक वेणीमध्ये मोती हिरे रत्न पाचू यांनी तयार केलेली चमचमणारी फुलं गुंपलेली होती असं कवींद्र परमानंद लिहितो थोडक्यात सांगायचं झालं तर काय मित्रांनो शहाजीराजे राजे आणि जिजाऊंचं लग्न म्हणजे मराठेशाहीतला एक भव्य दिव्य राजेशाही आणि सगळ्यांचेच डोळे दिपून टाकणारा सोहळा होता जर भोसले आणि जाधव ही दोन मातब्बर मराठा घराणी एकत्र राहिली तर उद्या आपल्याही स्थानाला धोका पोहोचू शकेल हे वजीर मलिक अंबराला जाणवू लागलं होतं त्यामुळं त्यानं अतिशय जाणीवपूर्वक जाधवांचा अपमान करायचं आणि भोसलेंना अतिसन्मान देण्याचं धोरण अवलंबलं लखुजी राजांच्या गटाचा मलिक अंबर अधिका अधिक अपमान करू लागला तर भोसलेंना आपल्या अधिकाधिक जवळ घेऊ लागला मलिक अंबरचं हे दुटप्पी वागणं लखुजी राजांना चांगलंच खटकू लागलेलं होतं आणि सोळाशे सोळा साली ते जहांगीरला म्हणजे मुघलांना जाऊन मिळाले आणि त्यानंतर सोळाशे सोळा साली निजामशाहीची आणि मुघलांची जी घनघोर लढाई झाली त्या जाधवरावांच्या गटाच्या मदतीनं मुघलांनी निजामशाही फौजेचा अगदी दंडनीत पराभव केला आणि ह्या पराभवानंतर मात्र मलिक अंबराचे डोळे उघडले आणि त्याची अक्कलच ठिकाण्यावर आली जाधवरावांच्या मदतीशिवाय निजामशाही कमकुवत होईल हे त्याला कळून चुकलं होतं मग मलिक अंबरनं लखुजीरावांची माफी मागितली आणि परत सन्मानानं निजामशाहीत परत बोलावलं दख्खनच्या अस्मितेसाठी आणि दख्खनच्या भवितव्यासाठी क्रूर मुघलांपेक्षा बरीच सौम्य असणारी निजामशाही कधीही योग्य असा सुज्ञ विचार करून लखुजीराजे जाधवराव पुन्हा निजामशाहीत सोळाशे सोळा सालीच परतले यावेळेपर्यंतही भोसले आणि जाधवांचे संबंध थोड्याफार कुरबुरी वगळता अगदी सुरळीतच होते वजीर मलिक अंबर मात्र आतून दोघांमध्ये फूट पडेल अशी नकळत पडद्याआड करतच होता भोसले आणि जाधवराव गटांमधली दरी हळूहळू रुंदावतच चाललेली होती आणि फेब्रुवारी सोळाशे तेवीस साली दौलताबाद ला झालेलं खंडांगळे हत्तीचं प्रकरण म्हणजे मराठे शाहीच्या इतिहासातलं एक दुर्दैवी प्रकरण होत दौलताबादच्या दरबारातला शाही कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळेजण परत जात होते तेव्हा भोसलेच्या गटात असणाऱ्या खंडागळे सरदाराचा हत्ती उदळला आणि त्या हत्तीला काबूत आणायला जाधवांची मंडळी पुढे झाली त्यावेळी लखुजी राजे पुढे निघून आपल्या तळावर पोहोचले होते पण त्यांचे पराक्रमी पुत्र दत्ताजी जाधव माग होते आणि दत्ताजी जाधव त्या हत्तीनं इतरांना इजा करू नये म्हणून त्या हत्तीला काबूत आणण्याचा प्रयत्न करत होते तर खंडागळे आणि भोसलेंची माणसं हत्तीला वाचवायला पुढे आली होती दत्ताजी जाधवांनी त्या हत्तीची सोंड कापली आणि भोसले आणि खंडागळींनी चिडून दत्ताजींवरच हल्ला केला यावेळी झालेल्या युद्धामध्ये शहाजी राजांचे चुलद बंधू विठोजी राजे भोसले यांच्या हातून दत्ताजी राजे जाधवराव ठार झाले आणि ज्यावेळी ही खबर लखुजी राजे जाधवांकडे पोहोचली तेव्हा ते आपल्या माणसासह खवळून चिडून तळावरून परत तिथे आले यावेळेपर्यंत वजीर मलिक अंबर आणि निजाम शहाला या घटनेची माहिती कळाली होती पण तरीही त्यांनी फक्त बघ्याचीच भूमिका घेतली आणि त्यांनी ही भूमिका जाणीवपूर्वक घेतली होती असं आपल्याला आढळून येतं चिडलेले लखुजी राजे संभाजी हल्ला करायला चौतावून आले त्यांचा लाडका महापराक्रमी मुलगा दत्ताजी राजेला भोसल्यांनी विनाकारण मारला होता आणि यावेळी आपल्या चुलत भावाला संभाजीला लखुजी राजांच्या क्रोधाग्नी पासून वाचवण्यासाठी शहाजीराजे स्वतःमध्ये आले पण लखुजी राजांनी शहाजीराजांना तिथून दूर करण्यासाठी त्यांच्या दंडावरच घाव घातला शहाजीराजे या अचानक अनपेक्षित झालेल्या हल्ल्याने बेशुद्ध होऊन पडले आणि लखुजी राजांनी संभाजी भोसलेंची हत्या करून आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेतला जाधव आणि भोसले गटांचे खूप सारे मुर्दे पडल्यानंतरच निजामशहा आणि मलिक अंबर तिथं आले आणि त्यांनी वरवर हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर जाधवरावांनी रावांनी निजामशहाची साथ सोडून दिली आणि ते मुघलांना जाऊन मिळाले आणि ब्रिटिश इतिहासकार ग्रँड डप असं लिहितो की मुघलांनी एखाद्या शहजाद्यासारखं लखुची राजे जाधवरावांचं भव्य स्वागत केलं त्यांना खूप मान सन्मान दिला त्यांची मनसबदारी वाढवून दिली सुलतान निजामशहाचा आणि वजीर मलिक अंबराचा दुटप्पीपणा आता लखुजी राजांच्या चांगलाच लक्षात आला होता पण यानंतरही मात्र लखुजी रावांनी भोसलें आपलं वैर जास्त ताणल्याचं आपल्याला दिसत नाही लखुजी राजे जाधवराव म्हणजे एक सुज्ञ राजकारणी होते निजामशाही टिकली तरच महाराष्ट्राचं भवितव्य योग्य राहील अशी त्यांची मनापासून खात्री होती क्रूर मुघल आपल्या दडपशाहीच्या नीतीनं सगळंच बदलून टाकतील याची त्यांना पूर्ण जाणीव होती आणि यानंतर भातवडीचं सोळाशे चोवीस सालचं मुघल आदिलशाही विरुद्धचं निजामशाही युद्ध झालं या युद्धामध्ये आदिलशहा आणि मुघलांच्या संयुक्त फौजांचा अगदी दणदणीत पराभव शहाजी राजेंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या चुलत बंधूंनी आणि निजामशाही फौजेनं केला ह्याच भातवडीच्या युद्धामध्ये शहाजी राजांचे धाकते बंधू शरीफजी राजे यांना वीरगती प्राप्त झाली होती आणि यावेळी लखुजी राजे मुघलांकडून लढत होते वास्तविकत भातवडीच्या युद्धातल्या दैदिप्यमान यशामुळे मलिक अंबरानं राजांना खूप मान सन्मान आणि खूप वरच स्थान द्यायला हवं होतं पण झालं मात्र उलटच शहाजी राजांपासून आता मलिक अंबरला भीती वाटू लागली होती आणि मग मलिक अंबरानं पुन्हा एकदा फुटीच राजकारण सुरू केलं शहाजीराजे आणि त्यांच्या चुलत भावांमध्ये आपापसातच आप भांडणं मलिक अंबरानं लावून दिली राजांनाही आता मलिक अंबरचा दुटप्पीपणा पूर्णपणे कळून चुकलेला होता आणि मग शहाजीराजे राजे सोळाशे पंचवीसला आदिलशहाच्या आश्रयाला निघून गेले इब्राहिम आदिलशहानं शहाजी राजांचं भव्य स्वागत केलं आणि यानंतर पुढची चार साडेचार वर्ष शहाजीराजे तिथंच राहिले मित्रांनो लखुजी राजे जाधवराव आपल्या जावयाच्या आणि गर्भवती असणाऱ्या लेकीच्या म्हणजे जिजाऊंच्या जीवावर उठलेले होते हे सर्व कल्पोकल्पित आहे आणि पूर्णपणे खोटं आहे लखुजी राजेंना समजावून घेण्यात आपल्या इतिहासकारांनी नेहमीच घोडचूक केली आहे लखुजी राजे एक फार मुत्सद्दी राजकारणी होते यानंतरच्या पुढच्या तीन चार वर्षांमध्ये मुघल निजामशाही आणि आदिलशाहीत तीन महत्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे बादशाह जहांगीरचा मृत्यू बादशाह इब्राहिम आदिलशहाचा मृत्यू आणि वजीर मलिक अंबरचा मृत्यू आता निजामशाहीचं स्थान डळमळीत झालं होतं कमजोर सुलतान होता आणि मूर्ख वजीर होता पण या निजामशाहीला शाबूत ठेवण्यामध्येच सगळ्या दखनी सरदारांचं आणि मराठ्यांचं हित आहे हे शहाजीराजे आणि लखुजी राजे यांनी पुरेपूर ओळखलं होतं मग या जावई सासऱ्यानं एकमेकांशी हात मिळवणी केली लखुजी राजांनी मुघलांचा पक्ष सोडून दिला आणि ते परत निजामशाहीत आले तर शहाजी राजेही शहाची चाकरी सोडून परत निजामशाहीत आले दगडापेक्षा वीट या न्यायानं क्रूर मुघलांपेक्षा आदिलशहा आणि निजामशहा हे कितीतरी पटीनं सौम्य होते पण निजामशाहीच्या दुर्दैवानं त्यावेळी निजामशाहीचा मुख्य वजीर हा मलिक अंबरचा मुलगा फतेह खान हा होता हा फतेह खान एक महामूर्ख होता जाधवरावांच्या अस्तित्वातच निजामशाहीचं अस्तित्व आहे हे त्यानं काही लक्षातच घेतलं नाही त्यावेळी सुलतान बुरहान निजामशा तिसरा हा एक निव्वळ गाढवाची अक्कल असणारा बादशहा दौलताबादला राज्य करत होता आणि त्याचा नालायक सरदार हमीद खान हा जे सांगायचा तो ते ऐकायचा कारण मित्रांनो या हमीद खानाची बायको म्हणजे बुरहान निजामशहा तिसऱ्याची रखेल होती याशिवाय बुरहान निजाम शहाला सुंदर सुंदर मुली पुरवणं त्याच्या नशा पाण्याची आणि त्याच्या सगळ्या प्रकारच्या मनोरंजनाची व्यवस्था करणं अशी सगळी कामं या हमीद खानाच्या बायकोकडच होती त्यामुळे खऱ्या अर्थानं हमीद खान आणि फतेह खान या दोन मूर्खांचं राज्य निजामशाहीमध्ये चालू होतं या मूर्ख हमीद खानानं लखुजी राजे जाधवरावांना त्यांच्या कुटुंबियांसहित संपवण्याचा बद सल्ला दिला आणि नेहमी नशेत असणाऱ्या बादशाहानं तो मंजूरही केला झालं हमीद खानाच्या आदेशावरून खान सफदर खान मोती खान आणि खान या चांडाळ चौकडीनं चा भर दरबारातच लखुजी राजे जाधवांना संपवण्याचा निर्णय घेतला आणि तो दुर्दैवी पंचवीस जुलै सोळाशे चा दिवस उजाडला लखुजी राजे आपल्या दौलताबादच्या तळावरून आपल्यासोबत आपले पुत्र अचलोजी म्हणजे सरसेनापती महापराक्रमी धनाजी जाधवांचे पणजोबा आपले दुसरे पुत्र राघोजी आणि नातू यशवंतराव जे दत्ताजींचे पुत्र होते समोर मुजऱ्याला गेले पण लखुजी राजे दरबारात मुजऱ्याला येताच बादशहा मगरुरीनं उठून आत गेला बादशहाचं हे वागणं म्हणजे लखुजी राजेंसारख्या मातब्बर सरदाराचा एक भयंकर अपमान होता बादशाह उठून गेला आणि त्यापाठोपाठ सरासर तलवारी उपसल्या गेल्या आणि देवगिरीच्या सिंहासनाच्या खऱ्या वारसांची त्या देवगिरीच्या दरबारातच देवगिरीच्या सिंहासनासमोरच निघरून कत्तल केली गेली यावेळी लखुजी राजेंची पत्नी म्हाळसाबाई सगळ्यात धाकटे पुत्र बहादूरजी आणि बंधू जगदेवराव उर्फ भूतोजी राजे हे त्या तळावरच होते जेव्हा त्यांना ही घटना कळाली तेव्हा त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळून जावं लागलं नंतर लखुजी राजांची आणि इतरांची प्रेत त्यांनी मुश्किलीनी मिळवली आणि त्यांच्यावर संस्कारही केले या भयानक घटनेनंतर बहादूरजी आणि जगदेवराव अगोदर जिजाऊ साहेबांच्या आश्रयाला आले आणि त्यानंतर मुघलांना जाऊन मिळाले मित्रांनो जिजाऊंचे बंधू असलोजींचे पुत्र शंभूसिंग जाधवराव म्हणजे धनाजी जाधवरावांचे आजोबा हे मात्र शहाजी राजांच्याच आश्रयानं राहिले शंभूसिंग जाधवराव हे कनकगिरीच्या वेड्यामध्ये थोरल्या संभाजी महाराजांसोबत सोळाशे चोपन्न साली वीरगतीला प्राप्त झाले होते तर शंभूसिंग जाधवांचे पुत्र संताजी जाधवराव म्हणजे धनाजी जाधवांचे वडील हे पावनखिंडीमध्ये मध्ये बाजी प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या खांद्याला खांदा लावून लढता लढता वीरगतीला प्राप्त झाले होते बहादुरजी आणि जगदेवराव उर्फ भूतोजी राजे मुघलांना जाऊन मिळाले आणि सोळाशे एकतीस साली दौलताबादचा किल्ला मुघलांसाठी जिंकून घेण्याचं महत्वपूर्ण काम ह्या दोघांनीच केलं होतं मूर्ख बादशहा बुरहान तिसरा याला त्याच्याच वजीरानं म्हणजे फत्ते खानानं सोळाशे एकतीस साली फाशी देऊन मारलं होतं लखुजी राजेंच्या मृत्यूमुळं गंभीर धक्का बसलेल्या शहाजी राजांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं होतं आणि आपला सौता सुबा थाटण्याचा प्रयत्न केला होता आणि यासोबत जिजाऊ मासाहेबांनी तर आपल्या होणाऱ्या पुत्राला हिंदवी पतपादशहा बनवण्याची प्रतिज्ञाच करून टाकलेली होती मित्रांनो लखुजीराजे जाधवांनी नेहमीच दख्खनची अस्मिता टिकवण्यासाठी क्रूर आणि जुलमी मुघलांपासून महाराष्ट्राला दख्खनच्या संस्कृतीला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते आता त्यावेळी प्राप्त राजकीय परिस्थितीमुळं त्यांना निजामशाहीचा आसरा घेणं भागच होतं पण दुर्दैवानं महाराष्ट्राच्या इतिहासानं लघुजी योग्य दृष्टिकोनातून कधी पाहिलंच नाही लखुजी राजे, राजे आणि शहाजी राजांमधल्या संबंधाला आणि तत्कालीन राजकारणाला कधी समजावून घेण्याचा प्रयत्नच केला नाही आणि मित्रांनो हा लखुजी राजे जाधव रावांवरचा एक फार मोठा अन्याय आहे मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या आप प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद